नमस्कार, तेज मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तेज मराठी न्यूज चॅनलच्या ताजा घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचं चॅनल सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा। धन्यवाद। महाड MIDC तून महाड शहराला केला जाणारा पाणी पुरवठा खंडित झाल्याने महाडकर आक्रमक। काँग्रेसने कर्मचाऱ्यांवर केला हप्तेखोरीचा आरोप। शिवसेनेने दिला आंदोलनाचा इशारा। महाड शहराला पाणी पुरवठा करणारा शेडाव डोह MIDC ने प्रदूषित केल्याने अर्ध्या महाड शहराला MIDC तून पाणी पुरवठा केला जातो। गेली 2 दिवस कोणतीही पूर्वसूचना न देता MIDC तून केला जाणारा हा पाणी पुरवठा बंद झाला। या प्रकरणी काँग्रेस आणि शिवसेनेच्या शिष्टमंडळाने महाड MIDC कार्यालयात जाऊन अधिकाऱ्यांची भेट घेतली। लागलीच पाणी पुरवठा सुरू करण्याचं आश्वासन येथील अधिकाऱ्यांना दिलं। मात्र महाड शहराला पाणी पुरवठा करणारे वॉल्व जाणून बुजून बंद केले जात असून यामागे येथील कर्मचाऱ्यांची हप्तेखोरी कारणीभूत असल्याचा आरोप काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला असून 2 तासात पाणी सुरू न झाल्यास घेराव घालण्याचा इशारा नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांनी दिलाय। तर आमदारांना चुकीची माहिती देत महाड शहराचा पाणी पुरवठा बंद केला तर शिवसेना स्टाईलमध्ये आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकांनी दिलाय। गेल्या 3 दिवसापासून महाड शहरामध्ये होणारा जो पाणी पुरवठा आहे MIDC मार्फत जो पाणी पुरवठा होतो या ठिकाणी खंडित झालेला आहे। 2 दिवसापासून ते म्हणतात की आम्ही पाणी सप्लाय या ठिकाणी दिलेलं आहे, ते कुठेही त्या ठिकाणी आपल्याला मिळत नाही आहे। आजचा दिवस असा आहे की आज पूर्णतः पाणी या ठिकाणी त्यांनी बंद केलेलं आहे। त्यामुळे कवाडकी साहेबांची आमची या ठिकाणी चर्चा झाली। मला असं वाटतं वॉल या ठिकाणी जाणून बुजून बंद करण्यात आलेले आहे। अशा पद्धतीची जर का भूमिका MIDC ची असेल तर आम्हाला या ठिकाणी रस्त्यावर उतरण्याचा पर्याय राहणार नाही। छबिना उत्सवाच्या निमित्ताने जवळपास 10-10.5 हजार भाविक हे 2 दिवसापासून महाड शहरामध्ये वास्तव्य झाले। अशा ठिकाणी एक उत्सव चालू असताना MIDC कडनं जो पाणी पुरवठा खंडित झालेला आहे त्याचं जर कुठलं तांत्रिक बिघाडामुळे खंडित झाला असता तर आमच्यासारख्यांनी समजून घेतलं असतं। पण केवळ खोडसाळपणे वागायचं, काही तांत्रिक गोष्टी पुढे करायच्या, वॉल बंद करायचे, अशा पद्धतीने जे MIDC चे काही कर्मचारी वागत आहेत त्याबद्दल तीव्र शब्दामध्ये निषेध नोंदवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो। 24 MLD कॅपॅसिटीचा WTP पॅन्ट या ठिकाणी MIDC चा कार्यरत आहे। 26 MLD मागणी आहे। या तुटवड्याचं नियोजन करण्याचं काम खऱ्या अर्थाने अधिकाऱ्यांचं आहे। हे करत असताना त्यांचे खालचे अधिकारी किंवा लाईनवर असणारे व्यवस्थापक हे चुकीच्या पद्धतीने इंडस्ट्रीकडनं हप्ते घेऊन वेगळ्या पद्धतीने काम करताना आपल्याला या ठिकाणी दिसतात। हा खरोखर अतिशय निंदनीय प्रकार समोर आल्यामुळं आम्ही त्याचा निषेध नोंदवायला म्हणून या कार्यालयामध्ये या ठिकाणी आलो होतो। आज येणाऱ्या काळामध्ये आजच्या दिवसामध्ये दुपारपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन माननीय उपकार्यकारी अभियंता, कार्यकारी अभियंता या दोघांनीही त्या ठिकाणी दिलेलं आहे। त्यामुळं सध्यापुरता आम्ही समाधानी होऊन या ठिकाणी बाहेर पडलेलो आहोत। पण 2 तासाच्या आज जर शहरामध्ये पाणी नाही आलं तर आम्हाला रस्त्यावर उतरण्याशिवाय पर्याय राहणार नाही। कारण छबिना उत्सवाच्या काळामध्ये अशा पद्धतीने वागणं हे खऱ्या अर्थाने MIDC ने आज अतिशय चुकीचं कृत्य या ठिकाणी केलेलं आहे। कुळामध्ये ज्या माजी नगराध्यक्ष स्नेहलताई जगताप ह्या आमच्या आधी आल्या होत्या, आम्ही प्रशासनाला प्रश्न विचारायला गेलो की गेली 3 दिवस झाले आम्हाला नवे नगर विभागामध्ये पाणी पुरवठा का होत नाही, तर त्यामुळे त्याने आम्हाला उत्तर दिलं की आपल्याला MIDC मध्ये पाणी पुरवठा होत नाही। आमदार साहेबांनी MIDC अधिकाऱ्यांना फोन केला, त्यांना पण आमदार साहेबांनी त्यांनी उत्तरं दिली की आम्ही पाणी पुरवठा करतो पण तुमच्या पाईपलाईनमध्ये लिकेज आहे। पण आम्ही इथं आलो, वस्तुस्थिती थोडी वेगळी आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की पाण्याची रिक्वायरमेंट अचानक मागणी वाढल्यामुळे पाणी पुरवठा कमी होतो आहे। त्यामुळे त्यांना आम्ही शिवसेना स्टाईलमध्ये त्यांना दाब विचारलेला आहे, त्यांना सांगितलेलं आहे की जर का तुम्ही महानगरपालिकेचं पाणी बंद केलं आणि आमदार साहेबांना चुकीची बातमी जर तुम्ही सांगितली तर ह्यापुढं तुमची गाठ आमच्या शिवसेनेबरोबर आहे, एवढं लक्षात ठेवा। त्यांनी आमच्या आम्ही पहिला आता प्राथमिक स्वरूपात 4 लोक आम्ही इथले नवीनगरवासी आलो आहे, त्यांना सांगितलं जर 1/2 तासात पाणी पुरवठा सुरू झाला नाही तर मात्र अख्खं नवीनगर येऊन तुमच्या ऑफिसला घेराव घालू। आणि त्यांनी आम्हाला आता शब्द दिला आहे की येणाऱ्या 1/2 पाऊण तासामध्ये आम्ही पाणी सुरू करतो आहे।